हॅलो फ्रेंड्स, तर आजचा व्लॉग मी रात्री चालू करतोय. अचानक भयानक व्लॉगमध्ये तुमचा स्वागत आहे. कारण की आजची तारीख आहे 22 एप्रिल, आणि 22 एप्रिल म्हणजे काय नाही, 22 एप्रिलच्या दिवशी काय नसतो, 23 एप्रिलला माझा वाढदिवस असतो. सो आज मी तुम्ही असे बोलत असाल की उद्याच्या दिवशी व्लॉग करायचं सोडून तू आज का करतोय, तर आज मी व्लॉग या कारणामुळं करतोय कारण की रात्री लाईव्ह स्ट्रीमवरती तर राडा असणारच आहे, म्हणजे धमाल असणारच आहे. त्यानंतर आज लाईव्ह स्ट्रीमला एक स्पेशल गेस्ट आम्ही बोलवलेला आहे, ते स्पेशल गेस्ट आपल्याबरोबर जुडणार आहेत थोड्याच वेळात. सो फक्त तेवढं दाखवण्यासाठी मी रात्री लाईव्ह स्ट्रीम चालू आहे, रात्री ब्लॉग चालू शूट करते आम्हाला, आणि पूर्ण बड्डेचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच आहे. ए डगर काय मारते ग, हे मम्मी डगर मारते बाजूनी, बरोबर नाही का? तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघाच, आणि आजचा थोडासा शूट होईल आणि डायरेक्ट उद्या कंटिन्यू होईल ब्लॉग. तुझं काय रे एवढ्या रात्री, ते समजत नाही का तुला? झोपलेलो असतो माणसं, माणसं झोप गेली आमच्या इथे, काय करणार इथे आलो झोपायला. मग तू आमची लाईट गेली तर जा मार कशील, बच दे. कोण आला रे वापस एवढ्या रात्री, तर झोपायला झोपून देत नाही माणसं. नमस्कार नमस्कार, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. असे धन्यवाद धन्यवाद. तुम्ही एवढ्या रात्री एवढ्या लांबून शपथ बिर्याणी बिर्याणी आणली आणली. येस येस, डन डन. अरे वैभव शेठ नमस्कार, तुम्ही आय थिंक साहिलची वाट बघत होता का? अरे नमस्कार दीपेश, येस येस. लाईव्ह इथे चालू आहे. अरे लाईव्ह दिसत नाही का? आई काय दिसतंय ना. धन्यवाद. तर हॅलो गाईज, रात्रीचा बर्थडे एन्जॉयमेंट तुम्ही बघितला असेल, साहिल तेवढं लांबून आलाय, आणि आता जे वाजले आहेत किती, पावणे सहा वाजले आहेत. आणि पावणे सहा बर्थडे बिडे उरकला 2 वाजेवर आम्ही, आणि 2 ते 5 वाजेवर आम्ही पूर्ण हे केला काय, प्रेझेंट मी बाहेर फिरून काय खायला गेलो पण काय भेटलात नाही, भेटलं नाही. मग आम्ही ऑनलाईन स्विगीवरून मागून खाल्ले आणि 5 वाजता एक आम्ही शूट करतोय, म्हणजे अचानक मनात आला का काहीतरी, माझे चॅनल माझ्या ब्लॉग चॅनल साठी पण ओमेगा लेक शूट करून तेव्हा भेटले, तर येस म्हणून ती शूट करतोय आणि भारी होणार आहे ती, मला असं वाटतंय. कारण की ज्या प्रकारे आमची कॉमेडी झाली, दोघांचीच कॉमेडी झाली आणि ती कॉमेडी डेंजर झाली. सो ती कधी येईल काय येईल ते मी इन्स्टा टाकीनच. आणि सो आता आजचा दिवस चालू झालेला आहे मेन म्हणजे, आणि अजून आम्ही झोपायचा आत्यापत्या नाही, आणि आहे बर्थडे आणि बर्थडेच्या दिवशी थोडंसं फ्रेश राहणं गरजेचं आहे. सो अजून थोडी शूट बाकी आहे, ती थोडी शूट झाल्यानंतर धाराडूर पंढरपूर. नेक्स्ट मॉर्निंग साहिल, धन्यवाद येण्यासाठी एवढं लांबून आणि रात्रभर थांबण्यासाठी. हॅपी बर्थडे. आणि तू कुठे चाललाय, तू माझ्यावर चल, आपण पार्टी. बाय बाय. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. ही आहे दुसऱ्या दिवसाची सुरुवात, म्हणजे 23 तारखेचीच सुरुवात, कारण की काल आपण ब्लॉग काय आधी चालू केलेला रात्री. तुम्हाला माहिती आहे रात्रीची धमाल काय झाली आहे काय नाही. करण आलेला, वैभव आलेला, दीपेश आलेला, साहिल आलेला आणि त्याच्याबरोबर ओमकार सुद्धा आलेला. तर ती रात्री आपण धमाल ती वेगळीच केली, ती सुद्धा तुम्ही याच्या आधी बघितली असेल. तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया आपण आणि चांगल्या दिवसाची सुरुवात. सो मी आता सकाळी चाललो आहे गणपती मंदिरात भालेगावला. सो तिथून पाया पडून येऊ आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करूया. हॅपी बर्थडे बोल मला. हॅपी बर्थडे. थँक्यू. मी तुला गिफ्ट, हा गिफ्ट कुठे झालं पण
मंदिरात. कुठल्या मंदिरात? आज कोणता बर्थडे? कोणता बर्थडे दिशी? आ दिशी येस. तर मंदिरात पाया पडलेला आहे. जन्मदिवसाच्या दिवशी दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाला नमन करून केलेली आहे. तर येस बघूया कसं जातोय दिवस. बाबू, ए बाबू, मला गिफ्ट काय आणशील तू आज? चॉकलेट. चॉकलेट नको मला. दुसरं काय देशील सांग लवकर. आई चपत, चिंगम खाते तू? मी छोटा आहे, मला चिंगम नको. मला जेवायला देशील? तू बनवशील ना जेवायला? काय बनवशील? भाजी. आई शपत. बाबा बाबा, जा कट्टी कट्टी बाबू, कट्टी कट्टी गेला लवकर माझ्याशी. कट्टी माझ्या केक नाही खायचं तुम्ही. कट्टी. हाय, वेलकम टू गोवा. अरे अरे, लास्ट आहे पोरगा. वेलकम टू गोवा गाईज. मग एवढ्या लवकर कशाला आलाय? अरे आलो यार. हे बघा, हे पोऱ्या एवढ्या लवकर आलाय गोवाला. माहितीच असेल ज्यांनी तो फार्म हाऊस वाला ब्लॉग बघितला असेल. निघाले आता, पोहोचलोय. हा का, गोव्यावरून आलता का? गोव्यावरून भाई, तुझा बर्थडे. आणि तू तू एवढा लवकर कशाला आलाय? मी चाललो आलेला. कुठे? स्टेशनला घ्यायला आलेला. हो मला घ्यायला आलो तरी तू असं बोलतोय. माझी बॅग फक्त नीट ठेवा. हा, मग रात्री भेटू आता आपण. मेन म्हणजे तो केक आहे ना, केक वर आमचं सामान आहे. नाही नाही, रात्री भेटू आपण. रात्री रात्री भेटू. येस. ए ब्रो, रात्री भेटू. मला परत गोवा ना फोन येतात यार. गोवा नाही. हॅलो हॅलो गाइस, वेलकम टू गोवा. येतो लेटर दॅट सेम इव्हनिंग. काय काय? हा, पुष्पा. पुष्पा तुझं नाव? मामा. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे तियोर. हॅपी बर्थडे मेरी जान. इकडे बस, तिकडे बस. हॅपी बर्थडे मामा. जयेश मले, हॅपी दिवाळी. आय लव्ह यू. तुम्ही डायरेक्ट लंडन वरून आलेत? तिकीटचे पैसे दे, बाकी काही नको देऊ. तिकीटाचे पैसे दे, मी तुमच्या बर्थडेला आले तर बस, बाकी काही नको. हॅलो गाईज, फुसकन गाईज. पण तुमच्याकडे काल जमलेले पैसे ते किती आहेत ते बोलता. हा पाठव, बोलतो तू पाठव. बरोबर. दर्पण पाटील, हॅलो. तुम्ही 9 वाजता येणार होते अशी म्हणजे खबर होती माझ्याकडे. जरा दुसरी मीटिंग होती तिकडे गेली. ओके ओके ओके. हर्षल भोईर, तुम्ही काय म्हणजे हॅपी दिवाळी? तर काय बोलताय तुम्ही? काय ना, आमची जत्रा आहे, जत्रेला या. हा चालेल, जत्रा संपेल तो पण लॉग येतो प्रेमा वाटते. हॅपी बर्थडे. येस, हॅपी दिवाळी. तुला काय बोलायचं आहे? काय नाही, जय जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. ओके तुला. अरे कारण तर आपले जानीमानी असते. काय बोलायचं तुला? जय जय महाराष्ट्र. करा कष्ट व्हाय नष्ट. आता केक कापू झाला, भूक लागली रास. केक नाही. तुला काय बोलायचं? अय्यो, दिसत पण नाही ते. हा दिसला 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 दिसला. हा दिसला, आईच्या गाव दिसला. एक नंबर. हा बोल आता. काय बोलू? हॅपी दिवाळी. नाही, होली चार दिवशी. हा ओके. विशाल एवढं लेट का आला तू? नंतर बी लेट का आला मला ते सांगायला. थोडं काम होतं. कुठे गेलता? कोणाला भेटायला? भेटायला नव्हतं गेलो. थोडं काम होतं, पर्सनल काम होतं. ठीक आहे, चल तुला यावेळी सोडून दिला. नाहीतर मग ते स्टिकर येतील व्हॉट्सअप वरती. कोणते ते स्टिकर? मॅचच्या टायमाला येतात ते. हे तू एवढा वेळ कुठे होता? बरं, तू कुठे होता? तू कुठे होता? अरे अरे, पण लादला. Oh,
यस तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।